नमस्कार, मी नंदिनी चौधरी। आज आपण गुळबात करूया। अखंड आज आपण गुळभात करूया। लागणारं साहित्य: काजू, 3 ते 4 लवंग, दालचिनीचा तुकडा, हिरवी वेलदोडेचं फूड, ओलं खोबरं, गूळ किसून घ्या, तूप, बासमती अखंड तांदूळ मोठे आणि पाणी। आता आपण ह्या वाटीने एक वाटी तांदूळ घेतले, त्याच वाटीने एक वाटी खोबरं घ्यायचं, त्याच वाटीने एक वाटी गूळ घ्या। गूळ तुम्हाला कमी जास्त करू शकता। आता आपण हे तांदूळ 2 ते 3 धुवून घेऊया। त्यात आपण 2 तांदूळ धुवून घेतलो। आता झाकून 1-20 मिनिट ठेवूया आणि मग भात करूया। तूप घालून घ्या, म्हणजे आपण पहिला काजू भाजून घेऊया। काढून घेऊया प्लेट मध्ये। लवंग, दालचिनी, आता आपण हे लवंग दालचिनी घातलो ना भात भात झाल्यानंतर, हे भात लवंग दालचिनी काढून ठेवा, परत आपल्याला कशात पण वापरता येत। तांदूळ झाला, एक 2 मिनिट तांदूळ भाजून घ्या पिठावर। तुपात तांदूळ घालताना इतकी वास छान येते ना। दोनच मिनिट तांदूळ भाजून घ्यायचं। आता आपलं तांदूळ भाजून झालं।
आता जेवढा आपला तांदूळ असेल तेवढं गरम पाणी घालून घ्या. हे बघा, एक वाटी तांदूळ तर एक वाटी पाणी. पाणी गरम झालं की थोडस एक आणि अर्धा पाणी घातले. मी आता आपण हे भात शिजवून घेऊया. थोडस मीठ घाला. आता पण हे भात शिजवून घेऊया. भात शिजला, असा सुट्टा सुट्टा भात व्हायला पाहिजे. आता ह्याच्यात खोबरं घाला, एक वाटी गूळ घाला आणि दोन मीठ, जरास एक टेबलस्पून तूप सोडा आणि थोडस भाजून घ्या. तुम्हाला गूळ जास्त आवडत असेल तर अजून थोडं गूळ घालू शकता. मी एका वाटीला थोडं कमी घातले. पाच मिनिट आपण झाकून ठेवूया. हे गूळ आणि खोबरं आणि भात असं एकजीव होऊ दे. गूळ विरघळून भातात गुळाची चव उतरू दे. त्याच्यामध्ये आता वेलदोडे पावडर घालून घ्या. हे गरम दुधात मी केशर घालून ठेवलेले केशरचे दूध घाला. तुम्हाला हवं असेल तर केशर कलर थोडं टाका. मी कलर टाकत नाहीये. एक चिमूट भर केशर कलर घातले की भाताला कलर खूप छान येतो. आपलं भात तयार झालं. हे बघा, सगळं पाणी संपलं, गूळ छान विरघळलं. आता गॅस बंद करून असंच एक 15 मिनिट उमगून दे. मग आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया. Thank you.
मस्त झालं. कलर घातले नाही, तुम्हाला हवा असेल तर केसरी कलर तुम्ही घालू शकता. प्लीज गोड बात करून पहा, आवडलं तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. Thank you.